सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. भावी शिक्षकांचं सर्व अत्यंत महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत. या ठिकाणी 9 सप्टेंबरचं नोटिफिकेशन आहे आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिला आपण महा टीईटी म्हणतो ती परीक्षा या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे महाराष्ट्र सरकारने. कधी होणार आहे परीक्षा, फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरले जाणार आहेत, सगळ्या बाबी या ठिकाणी आपण डिटेल बघूया. या ठिकाणी यांनी हे माहिती जनसंपर्क कार्यालय प्रसिद्धी संचालक वगैरे यांना पाठवलेलं पत्र आहे. म्हणजे पण तुम्हाला पुढच्या 1-2 दिवसामध्ये कधीतरी किंवा कदाचित आता वेबसाईटवरही मला वाटतं दिसायला लागलेलं आहे, तर तुम्हाला हे सगळं अवेलेबल होणार आहे न्यूज पेपरमध्ये वगैरे सगळीकडे. बघा आता चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024 रोजी या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर कशा पद्धतीचं हे शेड्यूल असणार आहे, जे शिक्षक भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आणि तुम्हाला एक अभ्यासाला दिशा देणारं या ठिकाणचं हे परिपत्रक आहे असं म्हणायला हरकत नाही. 10-11-2024 ही परीक्षा होणार आहे. 1 ते 5 आणि 6 ते 8 सर्व व्यवस्थापन बघा हे कोणाकोणाला ही गरजेची असणार आहे. सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम, अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित या शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी या ठिकाणी ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही महाटीईटी उत्तीर्ण असल्याशिवाय या कोणत्याही शाळांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीची संधी नसते हे लक्षात घ्या. आणि मग त्या अनुषंगाने mahateet.in नावाचं हे संकेतस्थळ आहे, त्यावर तुम्हाला याची सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. अर्ज भरणं असेल, त्याच्यानंतर परीक्षा शुल्क भरणं असेल, परीक्षेची वेळ, इतर सगळी माहिती तुम्हाला या वेबसाईटवर भेटेल. आता 9-9-2024 पासून या ठिकाणी अर्जाची प्रक्रिया सुरू होते, म्हणजे उद्यापासून 30-9-2024 पर्यंत, म्हणजे जवळपास 21 दिवस तुम्हाला या ठिकाणी भेटतायत. बघा ऑनलाईन अर्ज तुम्हाला 9-9 ते 30-9 पर्यंत. प्रवेशपत्र तुम्हाला जे भेटणार आहे ते 28-10 ते 10-11 या कालावधी दरम्यान. आणि तुम्ही बिंदास्त राहा, महा टीईटीचे मॅक्झिमम सेशन मी तुमचे घेणार आहे, कारण की आता तुमच्याकडे एक खुश खबर अशी की BMC सोडली तर दुसऱ्या जास्त परीक्षा आपल्या समोर सध्या नाहीये, त्याच्यामुळे आपण आता TET वर पूर्ण फोकस मी करणार आहे. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्यावर TET ची स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच आपण आता चालवतो आहे. ती आता तुम्हाला नव्या स्वरूपात त्या ठिकाणी भेटणार आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. पेपर 1 जो असणार आहे तो 10-11-2024 होईल 10:30 ते 1 या वेळेत, आणि पेपर 2 जो असणार आहे तो 10-11 14 ते 16:30 PM च्या दरम्यान होणार आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेची तारीख, परीक्षेची वेळ सगळं काही शासनाने या ठिकाणी डिक्लेअर करून दिलेलं आहे असं म्हणता येईल. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे वेळापत्रकात काही प्रशासकीय अडचणीमुळे बदल होऊ शकतात, ते तर त्यांना टाकावंच लागतं, पण आपण हीच तारीख फायनल आहे असं समजून तयारी करावी. आता वेबसाईटवर सगळं तपासून तुम्हाला अर्ज भरायचा आहे. आता हे अर्ज भरताना वगैरे काय काळजी घ्यायची याच्यावर पुढे मी काही व्हिडिओज बनवेलच. पुढच्या 2-3 दिवसामध्ये सगळे मुद्दे तुमचे मी व्यवस्थित करेल अभ्यास करून. बघा अर्ज भरताना परीक्षार्थींनी 10वी आणि 12वीची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचं असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी असं म्हटलेलं आहे. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र आणि स्वतःचं ओळखपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हे तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला जाणार आहे तेव्हा लेटेस्ट मधला तुमचा एक फोटो, एक तुम्ही जी रेग्युलर करतात ती स्वाक्षरी, त्याचे PDFs तुम्हाला अपलोड करावे लागतील. ते किती KB मध्ये काय पुढे येईल, त्याच्यानंतर तुमचा मेल आयडी आणि तुमचं जे हे आहे मोबाईल नंबर तो तुम्हाला व्यवस्थितपणे जे चालू आहे ते त्या ठिकाणी द्यायचे आहे. स्वतःचा मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा लागेल, तो जतन करून ठेवावा लागेल. बघा आता बऱ्याच जणांकडे 2-2 मोबाईल नंबर असतात, आपण इथे कोणता वापरलेला आहे तोही तुम्हाला नीट लक्षात असला पाहिजे. पेपर 1 जो प्राथमिक स्तरासाठी होणार आहे, पेपर 2 उच्च प्राथमिक स्तरासाठी होणार आहे, त्याच्यासाठी इच्छेणारे उमेदवार आणि दोन्ही स्तरासाठी इच्छुक उमेदवार जे आहे त्यांनी तसे विकल्प निवडायचे आहे, त्याच्यावरून तुम्हाला बैठक व्यवस्था जी आहे ती तुमची एका ठिकाणी करता येईल. म्हणजे प्रत्येक स्तरासाठी वेगळा अर्ज भरण्याची गरज नाही, तुम्हाला एकाच वेळेस त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. पुढचा मुद्दा, फक्त ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्हाला करता येणार आहे, चलनाद्वारे ऑनलाईन फीस भरण्याची तुम्हाला कोणती या ठिकाणी सुविधा नसणार आहे ते एक लक्षात घ्या. पुढे नंतर कोणती याची दुरुस्ती होणार नाही किंवा काही घडणार नाही. त्याच्यानंतर कागदपत्रांच्या प्रति तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्जासोबत जोडण्याची गरज इथे नाहीये,
सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे किंवा कोणत्याही शिक्षण अधिकाऱ्याकडे कोणाकडे जमा करण्याची गरज नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून तुम्हाला तात्पुरता हा प्रवेश दिला जाणार आहे. बाबा तुम्ही जे भरली माहिती ती बरोबर आहे, निकाल घोषित होईल नंतर मग तुमचं त्या ठिकाणी पुढचं कागदपत्राची पडताळणी होईल. तिथे जर कागदपत्र अपूर्ण आढळली तर मग पुढे तुम्हाला तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल. किंवा तुम्ही आवेदन अर्जामध्ये माहिती भरली वेगळी आणि मूळ कागदपत्रामध्ये वेगळी माहिती आहे असं जर आढळलं तरी सुद्धा तुमची निवड त्या ठिकाणी रद्द होऊ शकते. पुढचा मुद्दा आहे, एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे एखाद्या समजा एक चुकलं मग त्याला वाटलं की आता माझं हे तर चूक झालेली आहे, फॉर्म भरण्यामध्ये काहीतरी चूक झाली, मग मला आता पुन्हा काय करायचं, एडिट तर करता येत नाही, तर तुम्ही नंतर जो भरणार तो फॉर्म तुमचा ग्राह्य धरला जाणार नंतर भरलेला. पुढे 2018-19 TET मध्ये जे गैरप्रकार केलेले उमेदवार आहे ती MSCE.PUNE.IN या संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध आहे. या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही त्याची खात्री करून घ्या, त्याची माहिती आवेदनपत्रामध्ये भरा. जर तसं काही तुमचं असेल तर त्याची माहिती द्या. तुम्ही जर काही चुकीची माहिती भरलेली असेल तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ओके, हेल्पलाईन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे 90-28-47-26-81. तुम्ही 81 नाही लागला शेवटी 82 लावा, तो नाही लागला 83 लावा. सकाळी 10 ते 6 मध्ये तुम्ही फोन करू शकता त्यांना. अधिकच्या माहितीसाठी संकेतस्थळ दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उपायुक्तांनी या ठिकाणी सही करून हे पत्रक काढलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाला तर मग आम्हाला अभ्यास करायचा आहे, आम्हाला योग्य दिशा दाखवा. एवढ्या कमी दिवसामध्ये, म्हणजे आता हे 9 सप्टेंबर आहे, 9 ऑक्टोबर 9 नोव्हेंबर, 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला भेटतोय. मला वाटतं तुम्ही शिक्षक आहात, तुमच्यासाठी 2 महिने सफिशियंट आहे चांगला अभ्यास केला तर. आणि या 2 महिन्यामध्ये TET TIT चं स्पेशल बॅच आहे. TET ची बॅच तुम्हाला त्या ठिकाणी TET चे स्पेशल फोल्डर आपण केले असतील, काही लाईव्ह सेशन होतील, 90% व्हिडिओज रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतल्याबरोबर तुम्हाला 1200 व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत, तुम्ही लगेच तयारी सुरू करू शकता. पेपर 1 पेपर 2 सगळं आपण करून घेणार आहोत. सगळ्या गोष्टी असतील, अभ्यास कट नावाचं ऍप्लिकेशन आहे, हा लोगो आहे, प्ले स्टोअरला जा आणि त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्या आणि या कोर्सला जॉईन होऊन जा. ओके, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर सुद्धा आहे, काही जणांना समजा काही अडचण असेल ऍडमिशन संदर्भात तर हा नंबर 96-73-87-85 तुम्ही माहिती विचारू शकता. पण आधी ऍपवर जाऊन डेमो लेक्चर वगैरे बघा, तुम्हाला आवडले तर जॉईन व्हा. चला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अचानकपणे ही ऍड आलेली आहे, संधी आहे तुमच्यासाठी, नक्कीच फायदा करा. थांबूया.